हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण सोया राईस बनवणार आहोत. त्यासाठी 2 ग्लास पाणी उकळून त्यामध्ये 1 वाटी सोया चंक्स घालायचे आहेत. सोया चंक्स तसेच पाण्यात 10 मिनिटं ठेवायचे आहेत. सोयामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे दही, 2 लहान चमचे आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट, 3 लहान चमचे बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 लहान चमचा हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे. मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. 1 मोठा चमचा तेल गरम करून त्यामध्ये 6 काळे मिरे, 3 लवंग, 1 बडी इलायची, दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र, 9 ते 10 लसुणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून तेलावर नीट परतून घ्यायचं आहे. एक मोठा उभा चिरलेला कांदा, 1 मोठा चमचा कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. एक मोठा कप बासमती तांदूळ 15 मिनिटांसाठी भिजवून ठेवायचा आहे. 1.5 कप पाणी, 1/2 मोठा चमचा तेल, 1 तमालपत्र, 4 इलायची आणि भिजवलेला तांदूळ ओतून मीठ टाकायचं आहे. मोठ्या आचेवर तांदळाला एक उकळी आणायची आहे. उकळी आल्यानंतर मध्यम आचेवर अजून 5 मिनिटं शिजवायचं आहे. तांदूळ शिजलाय का नाही चेक करायचं आहे. शिजवलेला भात चाळणीवर ओतून पाणी निथळून घ्यायचं आहे. त्यावर 2 ग्लास थंड पाणी ओतायचं आहे. दीड मोठे चमचे तेल गरम करायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 लहान चमचा जिरे, 1 लहान चमचा हळद, 1 ते 2 लहान चमचे तिखट, 2 मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी ओतून परतून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे. बारीक केलेला कांदा लसणाचा मसाला, 1 वेगळं झाल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेले सोया चंक्स घालून 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे.
शिजवलेला भात ओतून हळूवारपणे मिक्स करायचा आहे. चार मिनिट मध्यम आचेवर वाफवायचं आहे. आपला सोया राईस रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा. करून पहा, आवडल्यास कळवा आणि माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका.